हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि अशा पद्धतीनं कर्तव्याशिवाय हक्कांना काहीही महत्व नाही. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 4 भागातील 51(1) अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्य होती. पण ज्या वेळेला 2002 साली जी 86 घटना दुरुस्ती झालेली आहे या 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला. आता कर्तव्य कोणते आहेत? राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राज्यघटना यांचा आदर करतो. ही आपली बोधचिन्ह आहे आणि त्यामुळं देशाची जी अस्मिता आहे ही अस्मिता टिकवण्यासाठी या गोष्टींचा आदर करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं पालन करणं. त्या ठिकाणी देशात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, जी जी काही आदर्श आवश्यक आहेत, त्या सगळ्या गोष्टींना प्रेरणा देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर भारताची अखंडता जपणं, मातृभूमीचं रक्षण करणं. अखंडता कारण विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असल्या कारणानं विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे किंवा एक आदर्श आपल्या देशानं जगासमोर ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही जी अखंडता आहे ही अखंडता जपणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या देशाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर भारतीयांमध्ये बंधुत्व भाव आणि निष्ठा वाढीस लागणं कारण या ठिकाणी विविध जाती धर्मामुळे आपल्या आपल्या जातीपुरता मर्यादित किंवा संकुचित विचार करणारे लोक असतात. पण तसं न होता होऊ न देता आपल्याला माहितीये आपली प्रतिज्ञा कशी आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक जरी राहत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय करणं, बंधुत्व भाव जो आहे तो बंधुत्व भाव वाढीस लावणं आणि त्याचबरोबर निष्ठा वाढीस लावणं, आपला अमूल्य वारसा जपणं. कारण प्राचीन भरपूर गोष्टी आपल्या देशानं आपल्याला दिल्यात, आपली संस्कृती असू दे, प्रथा परंपरा असू दे, सगळ्याच गोष्टींचा जर विचार करेल तर ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्या देशानं आपल्याला दिलेल्या आहेत किंवा संस्कृतीनं दिलेल्या आहेत, प्राचीन ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी सगळ्या जपण्याचा प्रयत्न करणं. मग त्यामध्ये ऐतिहासिक स्थळं असतील, आपली संस्कृती असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करून वृद्धी करतो. आपल्याला माहिती आहे पर्यावरण किती महत्वाचं आहे कारण आज बऱ्याच माध्यमातून पर्यावरण प्रदूषण होताना आपल्याला दिसत. मग हे पर्यावरण प्रदूषण टाळणं सर्वस्वी काय आहे? माणसाच्या हातामध्ये. आता आपल्याला जनरली आताचं एक उदाहरण घेतलं, फटाके उडवणं किंवा मोठमोठ्याचं स्पीकर लावणं गणेश चतुर्थी चालू आहे. मग यातून घडणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण काय करणं, टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं काय आहे, शेवटी आपल्या हातामध्ये आहे. आणि पर्यावरण प्रदूषण टाळू त्या ठिकाणी आजचं वाढणारं जे पर्यावरण प्रदूषणामुळे होणारे जे तोटे आहेत ते तोटे टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास. वैज्ञानिक का हा प्रश्न पडल्याशिवाय शोध लागतो. मग त्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा म्हणजे काय? सखोल अभ्यास, चिकित्सक बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, सार्वजनिक मग त्या ठिकाणी बगीचे असू दे किंवा वाचनालय असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी असू दे, या सार्वजनिक मालमत्तेच्या आहेत, सगळ्यांच्या मालमत्तेच्या आहेत, सगळे त्याचा काय करू शकतात, फायदा घेऊ शकतात आणि त्यामुळे अशा सार्व
सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आपली जबाबदारी। ऐतिहासिक किल्ले असू दे किंवा इतर ऐतिहासिक स्थळ असू दे, मग त्यांची स्वच्छता राखणं म्हणा किंवा त्या वास्तूला कुठल्याही प्रकारचा धक्का न पोहोचवणं म्हणा, अशा सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो। आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण केला पाहिजे। म्हणजे एकंदरीत काय, ह्या भारतानं किंवा प्राचीन भारतानं आपल्याला दिलेला हा काय आहे, एक वारसा, आणि तो जपून काय केला पाहिजे, आपण ठेवला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी वैयक्तिक आणि सार्वजनिक विकास साधण्याचा प्रयत्न केला। स्वतःचा तर विकास साधलाच पाहिजे, प्रश्नच नाही, पण स्वतःबरोबर समाजाचा, स्वतःबरोबर इतरांचा देखील विकास साधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आणि त्याचबरोबर 6 ते 18 वयोगटातील मुलांना पालकांनी शिक्षणाच्या सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजे, कारण बालमजुरीमुळं मुलांची जी वाढ खुंटणं म्हणा किंवा त्या कामामध्ये गुंतवल्यानंतर शिक्षणापासून दूर झालं म्हणा किंवा घरातील इतर अनेक समस्या म्हणा, अशा बऱ्याच गोष्टींच्यामुळं त्या ठिकाणी मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो। आणि त्यामुळं अशा गोष्टी पालकांनी टाळून 6 ते 18 वयोगटातील मुलांचं जे शैक्षणिक वय आपण ज्याला म्हणतो ते शैक्षणिक वय त्यांचं आहे, त्या वयापर्यंत त्यांना काय करणं, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हे पालकांचं कर्तव्य। आणि अशा पद्धतीने ही काय आहेत, मूलभूत कर्तव्य। जसं हक्कांना, मूलभूत हक्क जसे आहेत, त्या मूलभूत हक्कांना संरक्षण आहे, सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलेलं आहे, तशा पद्धतीचं संरक्षण कर्तव्यांना दिलेलं नाही, तरी सुद्धा ही जी काही कर्तव्य आहेत ही सगळी कर्तव्य देशाशी समाजाशी संबंधित असल्या कारणानं या कर्तव्यामध्ये एखादी व्यक्ती जर समजा चुकून कसूर करत असेल तर ती शिक्षेला पात्र होऊ शकते किंवा या ठिकाणी सरकार त्याला शिक्षा देऊ शकते। म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी जसे आपण मूलभूत हक्क, माझे हक्क आहेत, घटनेनं मला दिलेले हक्क आहेत, म्हणून त्याचा उपभोग जो आहे तो उपभोग जसा आपण स्वतःपणे आपण घेऊ शकतो तशाच पद्धतीनं घटनेनंही आपल्याला कर्तव्य दिलेले आहेत। आणि या कर्तव्यामध्ये देखील काय केलं नसलं पाहिजे, प्रत्येक म्हणजे देशाच्या नागरिकानं, प्रत्येक व्यक्तीनं या कर्तव्यामध्ये कसूर करता कामा नये, म्हणजे जेणेकरून आपल्या देशाला उच्च स्थानावरती नेण्यामध्ये काय होईल, आपली मदत होईल। त्याचबरोबर राज्याची अधिकृत धोरणं जी आहेत, तत्व जी आहेत, आपल्याला माहिती आहे ही तत्व आहेत आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत, तर ही जी तत्व आहेत ही तत्व केंद्र आणि राज्य सरकार, केंद्र आणि राज्य सरकारला दिशा दाखवण्याचं काम करत असतात। आणि त्याचबरोबर नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय जो आहे तो राजकीय न्याय मिळवून देण्याचं काम ही तत्व करत असतात। तर या ठिकाणी समजा या तत्वांची अंमलबजावणी राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, या तत्वांची अंमलबजावणी जर जसं मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये न्यायालय विचारू शकतं तशा पद्धतीनं या तत्वांच्या बाबतीमध्ये जर त्यांची अंमलबजावणी झाली नाही तर सरकार, सॉरी, न्यायालय त्यांना जाब विचारू शकत नाही। पण प्रत्येक राज्याला, केंद्राला ज्या वेळेला नवनवीन कायदे केले जातात त्यावेळेला ही तत्व मात्र जी आहेत ही तत्व विचारात घ्यावी लागतात। आणि ही जी सगळी तत्व आहेत ही तत्व समाजवादी आणि उदार मतवादी, समाजवादी आणि उदार मतवादी महात्मा गांधींच्या आदर्शावरती अवलंबून किंवा त्या ठिकाणी आधारित असलेले आपल्याला दिसून। पहिलं आहे सर्व नागरिकांना उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देणे। या ठिकाणी प्रत्येक देशातील नागरिकाला किमान त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्या
करण्यासाठी उदरनिर्वाहाची कामना जर काही असेल त्या ठिकाणी उदरनिर्वाहाची किंवा त्याचं पोटपाणी चालावं अशा पद्धतीची साधनं जी आहेत ती साधनं त्यांना निर्माण करून देणं. दुसरं जे आहे सामायिक संपत्ती आणि वैयक्तिक, या ठिकाणी वैयक्तिक सामायिक संपत्ती आणि उत्पादन साधनं कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता होऊ न दे. म्हणजे जे केंद्रीकरण संपत्तीच्या बाबतीमध्ये असू दे, इतर मालमत्तेच्या बाबतीमध्ये असू दे, होणार हे जे केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण या ठिकाणी टाळलं पाहिजे, जेणेकरून विकेंद्रीकरण सामायिक संपत्ती सगळ्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचावी, उत्पादनाची जी काही सगळी साधनं आहेत ती सगळ्यांना मिळावी त्या दृष्टिकोनातून त्यांचं विकेंद्रीकरण करतो. पुढचं जे तत्व आहे स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान मोबदला देणे. 1976 मध्ये समान वेतन कायदा आले, म्हणजे स्त्री आणि पुरुष एकाच प्रकारचं जर काम त्या ठिकाणी करत असते आणि पुरुषांना त्या ठिकाणी जास्त पगार आणि स्त्रियांना कमी प्रकार, अशा प्रकारची जर तफावत त्या ठिकाणी दिसत असेल तर ते योग्य नाही. आणि याच्यासाठी स्त्री आणि पुरुष जे काही काम करतात त्या कामासाठी काय केलं पाहिजे, त्यांना समान वेतन, त्या कामासाठी एकच वेतन एकच पगार त्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कामगारांचं स्वास्थ्य त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर वृद्ध, रोगी, दुर्बल आणि असह्य घटकांना राष्ट्रीय मदत पुरव. बऱ्याच योजना, अपंग योजना असू दे किंवा वृद्ध योजना असू दे, इतर पेन्शन योजना ज्या आहेत या सगळ्या योजना सरकारने या ठिकाणी राबवलेल्या आहेत, जेणेकरून जे गरीब आहेत, वृद्ध आहेत, दिनदुबळे आहेत त्यांना या माध्यमातून सरकार पैसा पुरवण्याचं काम करतं. त्याचबरोबर रोजगार हमी योजना ज्या आहेत त्या रोजगार योजना देखील या ठिकाणी सरकार लोकांना पुरवताना दिसून. त्याचबरोबर देशामध्ये सर्व समान नागरी नियमांचा अवलंब करते, समान, कारण प्रत्येक घटनेनं प्रत्येकाला हक्क दिले आहेत, त्या प्रत्येकाच्या हक्काची अंमलबजावणी या ठिकाणी व्यवस्थित होतो. सगळे कायद्यासमोर समान आहेत, सगळ्यांच्या साठी कायदा एकच, त्यामुळे या घटकासाठी नियम वेगळे, ह्या घटकासाठी कायदा वेगळा, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी स्वतंत्र भारतामध्ये होता कामा नये. त्याच्यासाठी सर्वत्र एकच नागरी नियम जे आहेत त्या नियमांचं पालन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर 6 वर्षाखालील सर्व मुलांना आरोग्य विकासाची व पूर्व शालेय शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या. आपल्याला माहिती आहे लसीकरण जे असतं किंवा वेगवेगळे प्रकारचे डोस जे असतात ते ग्रामीण भागामध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये त्या मुलांना आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत त्या सुविधा या ठिकाणी पुरवून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जी 6 वर्षाखाली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण अंगणवाडी वगैरे म्हणतो, पूर्व शालेय शिक्षण ज्याला म्हणतो, त्या शिक्षणाची सोय या अंगणवाडीच्या माध्यमातून सरकारनं करून दिलेली आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे. इतिहास, ऐतिहासिक ज्या काही गोष्टी आहेत ही आपली संस्कृती असू दे किंवा हा वारसा जगासमोर एक आदर्श घडून घेतलेल्या घटनांचं या ठिकाणी दर्शन या स्मारकातून आपल्याला होत असतं. आणि त्यामुळं असे ज्या काही अर्थात्मक ऐतिहासिक वारसे आहेत, मग किल्ले असतील, त्या ठिकाणी राजवाडे असतील, ऐतिहासिक मंदिरं असतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण जतन करून ठेवल्या पाहिजे, तो वारसा आपण जपला पाहिजे. जसा आपला आपण आजी आजोबांचा वारसा व्यापार चाललेला आलेला परंपरागत या गोष्टी चालत आलेल्या आहेत, जसं आपण त्या गोष्टींचं जपणूक करतो तशाच पद्धतीनं देशांतर्गत या अमूल्य वारशाचं जतन करणं आपलं करतं. त्याचबरोबर कार्यकारी मंडळ न्यायव्यवस्था वेगळी करतो. आपल्याला माहिती आहे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तिन्ही मार्फत आपला राज्यकारभार चालत असतो. न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजे एकमेकांच्या मध्ये असणारा जो हस्तक्षेप, जे दबाव आणणे, अशा ज्या गोष्टी आहेत
या गोष्टी घडू नयेत याच्यासाठी ही काय केलंय स्वतंत्र न्यायमंडळ काय करण्यात आलंय स्वतंत्र करण्यात आलंय दोघांचा एकमेकांच्या मध्ये हस्तक्षेप असता कामा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता जपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करतो आपला देश जर विचार केलं तर शांततापूर्ण सहजीवन शांततापूर्ण सहजीवन जगण्याचा प्रयत्न करताना दिसून आपल्या देशाच्या बरेच म्हणजे पाकिस्तान आहे चीन आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे म्यानमार आहे बरेच हे शेजारी राष्ट्र आहेत पण या शेजारी राष्ट्रांशी अगदी सौहार्दाचे संबंध आपण ज्याला म्हणतो मित्रत्वाचे जे संबंध आपण ज्याला म्हणतो ते मित्रत्वाचे संबंध आपल्या देशाने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युनोच्या माध्यमातून देखील या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आज आपल्या देशाने केलेला म्हणजे शांततापूर्ण सहजीवन आपला देश जगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो कायद्याचं कुठल्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्या कायद्यात कोणत्याही प्रकारे उल्लंघन आपला देश करत नाही त्याचबरोबर ग्रामपंचायतीची स्थापना करणं ग्रामीण भागातील लोकांना देखील त्या ठिकाणी राजकारणामध्ये भाग घेता यावा राजकीय क्षेत्रामध्ये आपलं त्यांना मत मांडता यावं याच्यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे ग्रामीण कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत जेणेकरून ग्रामीण कारण उद्योगधंद्याच्या केंद्रीकरणाचा जर आपण विचार केला तर शहरी भागामध्ये उद्योगधंद्याचं केंद्रीकरण जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतो आणि त्यामुळं ग्रामीण भागातील जनता जी आहे ती शेतीवर अवलंबून असते शेतीचा जर विचार केला तर बारमाही काम त्यांना उपलब्ध असत नाही आणि आज ग्रामीण भागाचा जर शैक्षणिक सुविधा सगळ्यांना मिळालेल्या असल्या कारणानं ग्रामीण भागातील जनता किंवा मुलं देखील शिकून सोडून तयार झालेली आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना कुटीर उद्योग जे आहे किंवा घरगुती उद्योग जे आहेत ते कुटीर उद्योग घरगुती उद्योग त्यांना स्थापन करून देणं त्याचबरोबर आधुनिक पद्धतीनं कृषी व्यवसाय आणि पशुसंवर्धनाचा व्यवसाय म्हणजे हरित क्रांती व्हावी आणि दुग्ध उत्पादन वाढवं म्हणजे हरित क्रांती आणि श्वेत क्रांती या दोन्ही क्रांती साधून येण्यासाठी या ठिकाणी आधुनिक किंवा वैज्ञानिक पद्धतीनं आपण ज्याला म्हणतो आधुनिक बी बियाणं वापरणं म्हणजे भरपूर पिकं देणं आणि संकरित आपण ज्याला म्हणतो ती संकरित बियाणं वापरणं कीटकनाशक खतं वापरणं यातून पिकं जे आहेत ती पीक वाढवणं वेगवेगळे पशु आहार वेगवेगळ्या जातींची जनावरं या माध्यमातून किंवा चारा म्हणा यातून दुग्धोत्पादन वाढणं म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पशुसंवर्धन असू दे कृषी विकास असू दे या सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर दारूबंदीची हमी देणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आज खेडोपाड्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये दारूबंदी झालेली आपल्याला दिसून येते याच्यासाठी याने देखील पुढाकार घेतलेला या प्रकारची हमी खात्री जी आहे ती खात्री देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीनं कृषी विकास करणं म्हणजे या ठिकाणी शेती जी आहे ती शेती काय करणं वैज्ञानिक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करणं आणि कृषी विकास साधणं अशा पद्धतीनं ही जी तत्व आहेत ही तत्व 14 एकूण तत्व असलेली आपल्याला दिसून येतात म्हणजे या ठिकाणी सामान्य जनतेला सामाजिक राजकीय आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न या तत्वांनी केलेला आहे मग अशा पद्धतीनं ही जी तत्व आहे जे राज्याची जी अधिकृत धोरण आणि तत्व जे आहेत या तत्वांनी एकंदरीत समाजहित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला म्हणजे हे समाजहित साधन हेच मुख्य ध्येय या तत्वांचं असलेलं आपल्याला दिसून म्हणजे जसे हक्क काय आहेत मूलभूत हक्क व्यक्तीशी संबंधित आहेत तशी ही तत्व जी आहेत ती तत्व काय आहेत समाजाशी
संबंधित आहेत आणि अशा पद्धतीने ही सगळी जी तत्व आहेत ही तत्व आपापल्या परीने केंद्र सरकार असू दे राज्य सरकार असू दे दोन्ही सरकार या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकंदरीत देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही तत्व दिशा दाखवण्याचं काम करताना दिसून अशा पद्धतीने हा जो राज्यघटना जो आहे आपली राज्यघटना सेमिनार जो आहे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठाचं वाचन करून पाठाखाली जो स्वाध्यायाचा भाग दिलेला आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत किंवा इतर जी मोठी प्रश्न आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करू.